मुंबई मधनं कोणी निघून गेलं, गुजराती असेल किंवा राजस्थानी असतील, मुंबईतल्या मिल ज्या होत्या त्या राजस्थानी लोकांच्या मिल होत्या. संपानंतर 80 साली ते निघून गेले. मुंबई हे ते गेल्यानंतर सुद्धा फायनान्शियल कॅपिटल राहिलं. राजस्थानी लोकांचं जे वर्चस्व टेक्सटाईलवरती होतं ते पूर्णपणे संपलं आणि हे टेक्सटाईलचं वर्चस्व आता दक्षिणेतल्या लोकांनी घेतलं अशी असताना परिस्थिती आहे. मुंबईमध्ये असणारा जो गुजराती आहे हा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधला गुजराती नाही आहे, तो हा पूर्णपणे दाना बाजार आणि दवा बाजारामध्ये गुंतलेला आहे. आणि अधिक प्रमाणात दलाली करतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तोही निघून गेला तर मुंबईवरती अजिबात परिणाम होणार नाही. तर राजस्थानी मिल मालकांची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती या गुजराती व्यापाऱ्यांची सुद्धा होईल याची जाणीव गव्हर्नरला नसल्यामुळे त्यांनी असणारं हे विधान केलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज मुंबईमधला जो काही सर्व व्यवहार चालतोय तो बँकिंग व्यवहार चालतोय, फायनान्शियल व्यवहार चालतोय आणि एक ट्रेडिंग सेंटर म्हणून असणारं मुंबई उभं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग मुंबई जे होतं हे 1990 साली संपलंय आणि हे मुंबईचं नवं कॅरेक्टर जे आहे, ट्रेडिंग कॅरेक्टर जे आहे, हे ट्रेडिंग कॅरेक्टर कुठल्याही एका समूहावरती अवलंबून नाही, तर नवीन शिकलेला MBA विद्यार्थी जो आहे, मार्केटिंगचा विद्यार्थी जो आहे, याच्यावरती अवलंबून आहे. हे आता मुंबईचं नवा चेहरा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.